ये रन आउट के मार 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 अरे रे अरे रे 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 पोत पडलं त्याला उचला रे कोणीतरी सांडला बघतो फ्रेंड्स, आज फ्राइडे, आज 21st, आज हमारी प्रैक्टिस मैच है मॉर्निंग को ही 8 बजे का रिपोर्टिंग है। इट्स 8 o'clock शार्प। 9 बजे मैच चालू होगी, बट आई थिंक ड्यू बहुत ज़्यादा है, क्लियरली सीट थोड़ा लेट शुरू करेंगे, आधा घंटा ड्यू निकल जाएगा ना, तो बच्चों को बॉल ग्रिप करने में आसानी होगी, अदरवाइज बॉल स्किड हो जाएगी बच्चों के हाथों से। तो चलो आज के दिन की शुरुआत करते हैं। सो फ्रेंड्स, वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू एंड वेलकम टू द चैनल। चलो अंपायर आ गए हैं एंड टीम ऐड करना चालू है क्रिक हीरोज पे। आज ये अंपायर रहेगा, मैं लेग अंपायर हूँगा, कुछ बीच में मैं अंपायरिंग करूँगा, ये लेग अंपायरिंग करेगा और स्कोरिंग भी यही करेगा। भाई नीट नंबर सांगा रे सगळ्यांनी। चलो वॉर्म अप चालू करा। चलो टीम हेरंब रेड और टीम हेरंब ब्लू दे आर वॉर्मिंग अप। अप्पा चला ना लवकर, तुम्ही एकटेच राहिले इकडे, हळूहळू दमू नका, आपल्याला दिवसभर खेळायचं आहे। थोड़ी गीली विकेट है, आधा घंटा 45 मिनट्स थोड़ा रुक के खेलना पड़ेगा, उसके बाद बैटिंग विकेट हो जाएगी। प्लानिंग करा। टीम रेड बॉलिंग कर रही है, टीम ब्लू बैटिंग कर रही है। टॉस हम लोग ने मैनेज किया हम लोग के बीच में, बिकॉज कुछ प्लेयर आने बाकी है। ये बोले हम लोग बॉलिंग करते हैं, ये बोले हम लोग बैटिंग करते हैं। चलो टॉस हैज बीन मैनिपुलेटेड एंड टीम ब्लू इज गोइंग टू बैट, टीम रेड विल बॉल फर्स्ट। और हम लोग अंपायरिंग कर रहे हैं, अब भाई वहाँ पे है, मैं लेग अंपायरिंग करूँगा। शाबाश शाबाश शाबाश। या एंड नहीं चालू करा, बॉल दे तुम्ही। उप्स, बॉल पुसत रहा रही है चांगला। हाँ चला, फील्ड लाउन गया। आज हम लोग अंपायरिंग भी करेंगे, स्कोरिंग भी करेंगे और वीडियो शूटिंग भी करेंगे। दिस मैच इज टू गिव सम लर्निंग लेसन्स टू न्यू प्लेयर्स एंड एस्टेब्लिश प्लेयर्स। फील्ड लगा रहे हैं अनुज अपने आप, ये टाइम मैं कुछ बताने वाला नहीं हूँ। तो लेट डेम लर्न हाउ टू लीड, लेट डेम लर्न हाउ टू सेट फील्ड, हाउ टू बोल एंड एवरीथिंग। कैप्टन बोल। ओके, बॉल खाली पाडू नका रे, नवीन बॉल है, कवरिंग लेग। वाइड बॉल, चला स्टंपर टाका बॉल, चेयर अप करा बॉलरला, चेयर अप करा, एक दोन बॉल होतात, राउंड विकेट, वाइड बॉल, बरोबर टाकतो इकडे, अँगल मी अजून बाहेर जाणार, आउटस्विंग होतोय ना तुझा, इकडे खाली जातोय ना तो अजून इकडे जाणार। तू काय कर, अनुजला बॉल टाकायला म्हणजे तुझा बरोबर वाढेल। चार बॉल चार वाइड, हैव टू लर्न नया बॉल को कंट्रोल करना। हाँ हे चांगल है, चला चला द्या आराध्याला, द्या आराध्या, चल विकेट काढायचा, मस्त घराला लाइटिंग करू आपण आज, काय बिर्याणी।
1 hour later. अरे वाह, चांगला टिकला है बॉल. 15 ओवर के बाद पहला ड्रिंक ब्रेक. नो लॉस. किती आले रन? 98. नो लॉस. काय तुम्ही, काय टीम तुमची? तुमची पण बॅटिंग येणार. अरे पण बॉलिंग तर माझे, तर विकेट काढा. विकेट काढा ना. जा पाणी पिऊन येतात. चांगले खेळत आहे. हा, लूज बॉल सोडू नका, मोठे स्कोर करा. अरे आम्हाला पाणी पाजारे कोणीतरी. ए बारीक, मला पाणी पाजारे. देव तुझं भलं करेल. तिकडे चला चला चला. एक तास झालाय. एक तासात किती ओव्हर झाल्या? 15 ना. एक ओव्हर कमी झाले ना. 16 झाल्या पाहिजेत. अजून स्पिनर आले की त्या कव्हर करायच्या. चला मानस, काय वाईट टाकले. 10 डझन भर वाईट टाकले दोन ओव्हर मध्ये. चलो ड्रिंक ब्रेक खतम. अभी मैं करूंगा लेग अंपायरिंग. इकडे सांगतो एका बाजूला. मी फील्ड पण सेट करतो तुझ्या हॅडी रे. ओके रेडी, चलो प्ले. गुड शॉट, गुड शॉट. अनुज का एक बहुत ही अच्छा ओवर, बट लास्ट बॉल पे बाउंड्री. काय गंदी, काय चाललंय? हाउ आर यू फीलिंग? आर यू फीलिंग हीट? हा येस. आदत डाल लो अभी आणि स्लीव्ह घाला, नाही तर काळे पडाल. इथं गोरा राहशील आणि इथं काळा पडशील, नाही तर माहिती आहे का. हे बघ माझ्या अर्गे, हे बघ अशा स्लीव्ह घालायच्या. सार्थक इज ऑन 47, अंगद इज ऑन 41. सार्थक का 50 होऊ सकता ओवर में. ट्वेंटी ओवर चालू, 120 रन हो गया है. अच्छा खासा रन रेट है. स्पिनर ने थोड़ा ब्रेक लगाया रन रेट पे. अनुज इज बॉलिंग वेल. शंभू अच्छा बॉलिंग डाल रहा है, बट दो बैड डिलीवरीज पे उसको बाउंड्रीज मिलेगी. बाकी डिलीवरी अच्छा डाल रहा है. अभी भी एक ही बाउंड्री बैठा ही है ओवर में उसको, बट बाकी के बॉल अच्छे डाले उसने. वो भी बॉल अच्छा था, बट इसे खेला अच्छा बहुत. 50 अप. शाबाश, वेल प्लेड. खेलत रहा. ताळ्या वाजवा रे. 50 अप झालेत. चलो सार्थक के 50 पूरे. चला 20 ओवर किती है? 124 ना. चला एंड चेंज करा. 10 ओवर के बाद हम लोग एंड चेंज कर रहे हैं. हर ओवर पे चेंज करेंगे तो बहुत टाइम निकल जाएगा, ओवर्स पूरे नहीं होंगे. अंपायरिंग मी. ठीक है, मी कर दो. दे हमारे ऊपर अंपायरिंग की जवाबदारी. कवरिंग. चला चीयर अप, चीयर अप. चलो अभी सार्थक रन आउट हो गया 51 पे. बैड कॉलिंग, मिसकम्युनिकेशन. हा ना, हा एकदम फास्ट टाकतो जोरात. शोएब अख्तर नंतर आमचा गंधीतच. टेन्शन मध्ये आला बॅट्समन. हा काय टाकतो सर? 140 टाकतो तो. ए चला लवकर रे. अरे लवकर रे. कोण चाललंय स्लिपला? ए जा थर्ड मॅनला. कॅप्टन का आधा काम तो मी कर रहा. चला टाका. ए कुठे टाकतो एवढे? दोन बॉल चांगले टाकले आणि लेफ्टी बॅट्समन आहे तर राईटी आला. मग राईटी बॅट्समनला इकडे पडायचं ना या बाजूला बॉल. तिकडे का टाकला? 1 hour later. चला पाणी पिऊन घ्या. जा पटकन पळत जा. सगळे चालत नाही आपल्याला, टाइम नाही आपल्याकडे. हे घ्या आभ्या, बॉल ठेव तिकडे. काय होत आहे आज? हा पडत नाहीये. हा ऊन लागतंय. काय विचार? विचार नाही करायचा, डायरेक्ट टाकायची. असं समजायचं मार्कर लावलाय तिकडे, टाकायची मार्करवर. तो नेऊन ठेवू का तिथे बॅट्समनच्या पुढे मार्कर? मग त्याच्यावर टाकशील. हा अंगद इज प्लेइंग ऑन 97. ये प्रॅक्टिस मॅच, उसका सेंचुरी हो जाए कॉन्फिडेंस बिल्ड होगा. 97 पे बच गया, कैच ड्रॉप हो गया अंगद का. नो मैन्स लैंड में गिरा ऊपर जाके, तीनों के बीच में, बॉलर कीपर और मिड विकेट के बीच में. शाबाश, खेलत रहा था पुढ़चे इनिंग. चलो अंगद के 100 पूरे. अंगद इज डिक्लेयर. ए पहिली बॉल पे जायगा काय? पहिली फुर्सत में निकल. आपल्या प्लेयर्सला चिअर करा, स्लेज करू नका दुसऱ्यांना. पॉझिटिव्ह चिअरिंग करा, पॉझिटिव्ह. काय म्हणला हाईटच्या वरणार? ए बारीक जलवा दाखव याला. याला तर माहीत नाही अजून, आमचा स्टार बॅट्समन आहे तू. हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे तो, त्याला माहीत नाही अजून. अरे तू बघ फक्त ना तो काय करतो ते. कवरिंग मिडल. चल रे बारीक दाखव यांना. चायला काय समजले काय तुला? शाबाश रे. बॉलरनी रनअप घेतल्यावर बोलायचं नाही. जाना लवकर रनअप वरती. एक तर 4 ओव्हर शॉर्ट आहे तुम्ही. चल बारीक, आउट व्हायचं नाही यांना. हा समजले काय तुला? चल गंदीत पटापट 6 बॉल टाकूया आणि बारीकला बोल्ड करायचं काय. हा सर नाही झालं तर.
अरे तू लेस बांध पहिल्या या लेस नाही बांधत काय नाही झालं तो बोल ए साहेबांचे लेस बांधा रे कोणीतरी अरे तुझ्या कशा निघतात रे लेस तू वेलक्रोवाले शूज घे हा मिडल मिडल ओके कवरिंग ए स्लिप काय दामला मागे दाम थडमॅनला साडी घे काय नाही तर व्हायची नाही तुझी बारीक बॅटिंग पाहिजे काय तुला पळ बॅटिंग तर भुक्कड दोन रन चांगला शॉट मारला त्यांनी एवढा हा एकच रन थांबतो का एवढ्या लांब मारून थांबवत होता तू मला माहिती आहे तुला स्ट्राईक पाहिजे हा इला हा मग गेली बाउंड्री ओ शेट बाउंड्री गेली टेन्शन ना कशाला पळत आहे ते काय सहा रन नाही मिळणार चार आणि दोन ए बघितली का आमच्या बॅटिंगची डेप्थ कितपर्यंत आहे ब्लूची आमचे बॉलर सुद्धा मारतात अरे तुमची बघू ना काय करता तुम्ही नंतरच्या 50 वर काय अरे गंधित काय मग काय गोटे खेळायला आलाय का तो हा म्हणतो बॅट्समन नाही बारीक काय रे गंधित गेल बोल रे घे घे रनआउट घे मार 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 अरे रे अरे रे 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 पोत पडलं त्याला उचला रे कोणीतरी सांडला मग तो टाकायचं अरे रे रे वजन वजन पोटानी घात केला तुझा अरे ह्याच्या अर्ध्या वेळेत लेस बांधायला लागतायत रे पेनल्टी आणणार लेसची 300 अप ए 300 अप टाळा वाजवा शाबाश शाबाश मोठ्या फरकानी मारू यांना काय अरे तुम्ही बॅटिंग लावणार मी तुमच्या टीम मध्ये येणार त्याला दोन बॉल चांगले टाका हात लागला हात डायरेक्ट आउट अरे पण बेल्स पडते ना आधी हात लावल्यावरती हा मग हात लावला ना पहिला त्यांनी मग नॉट आउट आहे स्टंप काढायला लागतो करेक्ट ए तू हात कशाला पुढे घातला रे नाही 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 तुझा हात लागला आणि मग बॉल येऊन हाताला लागला मग तू ना स्टंप काढायचा असतोस पळायला तयार राहा पळायला तयार राहा बॉल ए दोन दोन पळ दोन पळ दोन पळ अरे ठीक आहे काय नाही नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम वेल प्लेड वेल प्लेड चला चला पटकन डबे खाऊन घ्या हा चला चांगला टिकला रे बॉल है ना भारी आहे एस एफ स्टॅनफोर्ड काय बारीक नॉट आउट ना हा शबाज तुम्हाला काय वाटलं बारीक तो ना बॉटल फ्लिप करत होता म्हणून त्याला मी लेट पाठवला मॅचला आल्यावर बॉटल फ्लिप करतात का मॅच मध्ये लक्ष पाहिजे तुमचं नेक्स्ट इनिंग लगेच 10 मिनिटं चालू करायचे सर ओ उद्या बरं का आज हा होईल ना आज हा नाहीतर मग डबा आवडीची नाही का भाजी सर उलट खूप आवडते आवडते तर मग खाकी पटपट पटपट सर संपलं ओके 30 minutes later चला अंपायर चला आपल्या जागेवर चला कपडे घाल कॅमेरे देशील हा मग तेच ओ कप्तान फिल्डिंग लावून घ्या चार चार ओव्हर तास पहिले पहिला आलेले ए थांबून खेळा काय हा पूर्ण 50 वर फक्त जास्ती डिफेन्सला जाका जाऊ चांगले रन्स बनवा आणि रनआउट नको आहे आता हा नो सिली रनआउट्स A few moments later. काय बोलले ते रागानी बघतोस काय रागानी पंजा मारला वाघानी बाउंड्री मारली अरे राहू दे एक मारला म्हणून काय लगेच फिल्डिंग चेंज करता सेकंड इनिंग अनुज और आर्यन ओपन कर रहे अब भी अनुज ने एक बाउंड्री मारी उसको स्लेज कर रहे बच्चे पन्नास 50 नो लॉस 54 नो लॉस गुड गुड बॅटिंग अरे अनुजची 50 नाही टीमची 50 अनुजच्या टीमचे 50 48 अनुज का अच्छा स्कोर हो गया क्या मो बारिक हाउ आर यू फीलिंग लोनली ओवर हियर नो हमारे बारिक देखो इतने बारिक है बट उनकी कीर्ति मोटी है काय आज आउट नहीं हुआ है किसी को आउट ना इधर काय काय बोल ले तरी अनुज इज ऑन 48 अरे 48 वर होता कशाला बाहेरचा मारायचा आहे केवढा बाहेरचा खेचला अरे वा 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 हा वेदांत साहेबांना विकेट मिळाली का पार्टी बघा वडापाव सगळ्यांना
ए गपे संपली वाल्या नाटक लगे तू फार पुढे जातो रे. हा संपली लगे दोन विकेट गेल्या तशी. हा लगे संपली मॅच. जा तू बॅटिंगला चल आतमध्ये पळ. लेग अंपायर उभा राहा मी त्याची ग्रीप टाकून येतो. हा मॅचला आहे तो बॅटला ग्रीप बीप नाही. हा लेस फुटलेली अशी येतात का मॅचला. लेस लाव चल थोडा थांब मी आलो त्याला बॅटला ग्रीप टाकून येतो. हा चल धन्यवाद आपल्या सेवेबद्दल. काय 48 आउट झाला. ओ शेट घ्या बॅट आपली ग्रीप टाकून आणली आहे. थांब बॅटिंगला आला की देतो. सर घ्या सर. सॉरी हा सर लेट झाला आम्हाला. हा 100 शाबाश शाबाश टीमचे 100 झाले. काय रे तुम्ही म्हणे आम्ही ऑल आउट जिंकलो आम्ही जिंकलो. आधीच आधीच नाचायला लागला जिंकलो जिंकलो. 100 केले त्यांच्या टीमने. लास्ट बॉलला सिंगल घेते. 3 ओव्हर कंटिन्युअस राघव लास्ट बॉल पे सिंगल ले रहे. हा बॅट येऊन उगाच म्हातारा झाला यश तिकडे त्या कोपऱ्याला. हे दे रे त्याला स्ट्राईक दे जरा. असं काय करतो रडेल नाही तो तिकडे. बॅक ऑफ द हँड टाकतो. बॅट्समन गार्ड किशात घेऊन आलाय. तू आज राऊंड मारायचा 5 राऊंड पनिशमेंट. तुम्ही जागेवर तुम्ही जागेवर चला. गार्ड किशात ठेवायला ठेवत. हा किती वेळ गार्ड किती वेळ पाटअप करून बसलाय तिकडे. 1 hour later स्टंप ठेवून द्या. ए स्टंप ठेवा रे तिकडे. हा मग आता ठेवा ना. काढले ना स्टंप झाला ना जल्लोष करून. हाडलं हाडलं कॅप्टन हाडलं 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 हाडलं. चला किडबॅग भरा सगळ्यांनी. काय राहिलं ना एकदा चेक करा. आणि आज अकॅडमी नाही आहे. धन्यवाद चांगली होती विकेट. चलो 5 o'clock सब बच्चे गए अपने अपने पेरेंट्स के साथ और हम लोग भी अभी निकलते हैं घर पे. चला बोलटूच्या घरात कोण आलो कोण आलो. टुकू 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 शेपूट कशी हलते शेपूट कशी हलते. ओ आम्ही आलो आम्ही आलो आम्ही आलो बोलटूच्या घरात आम्ही आलो. अंगू आला अंगद मिल्कशेक. हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक केलं. तो आज स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनाया. हा तूने धूप में खड़े रहने के बाद ठंडा स्ट्रॉबेरी मिल्कशेक हेवन. बच्चे मैच खेलते हैं ना बच्चे इतना थकते नहीं बट अंपायरिंग करने में बहुत ज़्यादा थकान हो जाती है बिकॉज एक ही जगह पे कंटिन्यूअस खड़ा रहना पड़ता है. दैट 200 ओवर्स मतलब जिनकी बैटिंग होती है वो बट कुछ टाइम बैठते तो है बट अंपायरिंग के टाइम तो पूरा 100 ओवर खड़ा रहना पड़ता है. मैं पहले कर चुका हूँ बट बहुत दिनों बाद मैंने वापस कराई है. आज बहुत थकने को है. अभी बजे 6 हमको 7 बजे फिटनेस के लिए भी जाना है. चला गया मिल्कशेक सेंचुरी मिल्कशेक. चीयर्स सेंचुरी का मिल्कशेक सॅटिस्फाईंग. पण आता आहे ना ही आपल्या टीममध्ये झाली बट आता आहे ना हे टुर्नामेंटमध्ये करायला शिकायची. 100 काय टुर्नामेंट दुसऱ्या अकॅडमीची टीम त्यांच्याबरोबर 100 करायला शिकायची. ये अभी प्रैक्टिस मैच की 100 है इसका कॉन्फिडेंस बैक ऑफ द माइंड रखने का और अपोजिट टीम अच्छी टीम रहेगी उनके अगेंस्ट स्कोर करने की कोशिश करने की. 1 hour later इट्स 7 o'clock इट्स टाइम फॉर फिटनेस. मेरा सर पकड़ा था तो मैं 1 घंटा सो के अभी हम लोग आए हैं. ज़्यादा ही हो गया. दोपहर को क्या होता है अंगद अकेला रहता है तो फटाफट हो जाता है बट आज भीड़ ज़्यादा थी तो अंगद को थोड़ा टाइम लगा. आज अंगद का फुल डे वर्कआउट हो गया है. मॉर्निंग को मैच हो गई है उसमें भी उसने सेंचुरी मारी. उसके बाद भी वो जिम आना नहीं भूला. दैट इज़ अ वेरी गुड साइन. दैट इज़ अ डेडिकेशन.
ये होना चाहिए, नहीं तो ऐसे नहीं कि सेंचुरी मारा है तो घर पे आराम कर रहे हैं, नहीं सेंचुरी मारा तो भी जिम आना जरूरी है। तो चलो आज का ब्लॉग हम लोग यहीं पे खत्म करते हैं। तो दोस्तों अगर वीडियो अच्छा लगे तो लाइक कीजिए, कमेंट कीजिए, शेयर कीजिए, नॉट डेली चैनल को सब्सक्राइब कीजिए एंड हिट दैट बेल आइकन, तो नई वीडियोस की नोटिफिकेशन आपको आती रहेगी। सो दोस्तों एज ऑलवेज एडियोस अमिगोस।